बीडच्या सामाजिक कार्यकर्त्या आणि कुटे ग्रुपच्या अर्चना कुटे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यासोबत शुक्रवारी भाजप पक्षात पक्षप्रवेश केला नागपुरात भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी झालेल्या पक्षप्रवेश या कार्यक्रमानंतर एका पत्रपरिषदेत व्ही न्यूज बी न्यूजसोबत बोलताना अर्चना कुटे यांनी भाजप पक्षच का निवडला यावर सविस्तर माहिती दिली यावेळी त्यांच्याशी खास बातचीत केली व्ही के बी न्यूजचे संपादक मुकेश हेडाव यांनी बीडच्या सामाजिक कार्यकर्त्या अर्चनाताई ताई कुटे त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश घेतलेला आहे प्रदेश अध्यक्ष भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या घरी हा पक्षप्रवेश झाला आहे आणि शेकडो कार्यकर्त्यासोबत ते आज नागपुरात आमच्यासोबत आहेत ताई भाजपच का बरं जर विचारलं गेलं तर बीडवरून तुम्ही नागपुरात आले आज चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी तुम्ही ध धनतेरेसच्या दिवशी भाजप प्रवेश केलेला आहे काय ॲक्च्युली आज सगळ्यांची इच्छा होती की बाबा आज ब आपला प्रवेश झालाच पाहिजे भाजपमध्ये म्हणून मग बावनकुळे साहेबांची इच्छा होती की त्यांच्या बंगल्यावर हा प्रवेश झाला पाहिजे म्हणून आम्ही बीडमधून मा सगळे माझे हे सर्व कार्यकर्ते घेऊन आम्ही इथे आलो आणि इथे आज प्रवेश झाला आणि मला एकच सांगायचं आहे की बाबा मला जे सा सामाजिक कार्य करायचं आहे लेडीजसाठी जे काम करायचं आहे तर त्याच्यासाठी मला भाजपाचा म्हणजेच मला ह्या सगळ्यांचा आशीर्वादाची गरज आहे म्हणून मी आज भाजपमध्ये प्रदाप काय असं भाजपमध्ये आहे तुम्ही असं एक्सप्लेन कराल की ज्यामुळे तुम्हाला भाजपच पार्टी मला एकच म्हणायचं आहे की मी आत्तापर्यंत सगळेच राजकारण पाहिले म्हणजे मला कोणावर टीकाच करायची नाही कारण मुळात माझं ते तत्वच नाही आहे पण मी पाहती आहे की बाबा आतापर्यंत जे ॲक्टिव्हिटी होत आहेत भाजपमध्ये आता तुम्हीही पाहिला असेल की मी नवीन नाही आहे किंवा तुम्ही नवीन नाही येतं तर आत्तापर्यंत आपण चंद्रामध्ये कधीच झेडा फटकवला नव्हता तर आपण ते मोदी सरकार म्हणजे रिस्पेक्टेड मोदी सरकारांच्या ह्याच्यात म्हणजे भाजप आणि तो चंद्रावर पण झेडा फटकवला मग मला एकच म्हणायचं आहे की ज्या सरकारमध्ये जर आपण आकाशामध्ये किंवा झेंडा फडकू शकतो तर ती नक्कीच काही पण करू शकतो म्हणून मी आज त्याच्यामध्ये पदार अर्चना अर्चना ताई कुठे जर नाव घेतलं तर स्वच्छ छवी सामाजिक कार्यकर्ता लोकांना हेल्प करणारे बायांसाठी झडणारे आता राज राजकारणात तुम्ही प्रवेश घेतलेला ही एंट्री कशी वाटते सर मी एकच सांगेन की आत्तापर्यंत तुम्ही म्हटलात की माझी स्वच्छ छबी आहे की कारण मी लेडीजसाठी काम करते आणि आता इथून पुढेही माझी ती स्वच्छ छबी राहणार आहे कारण मी कधीच कुणाला माझा कॉम्पिटिटर मानणार नाही ना हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे हे सगळ्यांनी नोट करून घ्यावं की मी इथून पुढे एकच सांगते की जे माझे म्हणजे मी भाजपामध्ये प्रवेश केला म्हणजे बाकीचे जे, जे आहेत ते माझ्यासाठी कॉम्पिटिटर कधीच होणार नाहीत कारण माझा ना हा प्रवेश फक्त लेडीजच्या करण्यासाठी किंवा लेडीजचा ग्रोथ आणखीन कशी होईल किंवा समाजकार्य मी आणखीन कशा पद्धतीने करेल त्याच्यासाठीच मी ही प्रवेश केलेला आहे त्यामुळं मला नाही वाटत कि माझी खराब होईल घेऊनच माझं हे काम करणार आहे कस, या सगळ्या पार्श्वभूमीवर आता तुम्ही बघता तर आता तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे तुम्हाला जी जबाबदारी देण्यात जी जिम्मेदारी देण्यात येईल आता कश कस, कसे बघता तुम्ही सर मी आतापर्यंत खूप काही केलेले कारण माझ्यामध्ये तेवढं कॉन्फिडन्स आहे कारण मी काही करू शकते ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची कारण सगळ्यांना माहिती आहे की मी आजपर्यंत काय काय केले आहे आणि इथून पुढं पण मला पक्षाने जी पण जिम्मेदारी देईल ती मी नक्कीच निष्ठेने आणि कॉन्फिडन्सली करू शकेल भाजपचा बाले किल्ला पुन्हा मजबूत करा यस का नाही सर मी माझं एकच तत्व आहे की मी आत्तापर्यंत जे काम हातात घेतले ते मी सक्सेसफुली केलेलं आहे आणि माझी माझं म्हणजे आत्तापर्यंत जेवढं रेकॉर्ड आहे की त्या रेकॉर्डमध्ये मी जर एखादी गोष्ट हातात घेतली तर ती मी सक्सेसफुली करते कधी मी त्याच्यामध्ये फेल होत नाही आणि इथंही मी तशीच बनणार हे होते होत्या अर्चनाव कुटे जे आमच्यासोबत बोलत होत्या कॅमेरा पर्सन रोशन बोकडे सा मुकेश येड बी बी न्यूज नागपूर